रहिवासी परिसरात असलेल्या दारू गुत्त्यांचा अवैध धंद्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून शासन दरबारी वारंवार तक्रार करूनही केवळ जुजबी कारवाई केली जात आहे। या दारू गुत्त्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा गौरी घुमट परिसरातील नागरिकांनी दिला। शहरातील गौरी घुमट परिसरात हॉटेलच्या नावाखाली अनेक अवैध दारू गुत्ते तसेच मटका, जुगार, सट्टेबाजी, धूम्रपान असे अवैध धंदे सुरू आहेत। मद्यपीय गुत्त्यांवर दारू पिऊन आरडाओरडा करणे, वाद घालणे, कोणाच्याही घरासमोर लघुशंका करणे, उलट्या करणे, परिसरातील महिला आणि मुलींना लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणे असे प्रकार सर्रासपणे सुरू असतात, त्यामुळे परिसरातील महिला आणि मुलींसह नागरिक त्रस्त झाले आहेत। या परिसरात असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानात दररोज अनेक महिला आणि मुली येतात, मात्र मद्यपींच्या त्रासाला कंटाळून महिला आणि मुलींचे येण्याचे प्रमाणही कमी झाले आहे। अवैध दारू गुत्ते कायमस्वरूपी बंद करण्यासंदर्भात परिसरातील नागरिकांनी आतापर्यंत 8 ते 10 वेळा पोलीस अधिकारी, जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत। जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपजिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आली, मात्र तक्रारीनंतर केवळ जुजबी कारवाई केली जाते। या कारवाईनंतर दारू गुत्ते 2 दिवस बंद ठेवले जातात आणि त्यानंतर ते पुन्हा बिनदिक्कतपणे सुरू होतात। हॉटेलबाबत तक्रार करू नये यासाठी हॉटेल चालक नागरिकांना वेगवेगळ्या पद्धतीने दमबाजी करत असून दहशत निर्माण करत आहेत। या दारू गुत्त्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करून ते कायमस्वरूपी बंद करावेत, अन्यथा मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा गौरी घुमट परिसर तसेच उद्यानात येणाऱ्या परिवारातील नागरिकांनी दिला। त्यासाठी हॅशटॅग जिल्हाधिकारी, हॅशटॅग पोलीस अधीक्षक अशी मोहीम सोशल मीडियावर राबवण्यात येत आहे। बातम्यांसाठी ई नवावाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।